हॅलो स्टुडंट्स बी स्कॉलर या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता आठवीसाठी असलेली राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा योजनेचा म्हणजेच एन एम एम एसचा आपण पेपर क्रमांक दोन पाहणार आहोत त्यामध्ये विषय आहे शालेय क्षमता चाचणी म्हणजेच एस ए टी स्कॉलेस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट त्यामधील आपण सराव प्रश्नपत्रिका आज स्पष्टीकरणासह सोडवणार आहोत यासाठी एकूण प्रश्न आहेत नव्वद एकूण गुणसुद्धा नव्वदच आहेत आणि वेळसुद्धा नव्वद मिनिटेच आहे चला तर मग सोडूया यामधील पहिला प्रश्न आहे मधून डॅशडॅशमधून ऐतिहासिक घटनेची तसेच व्यक्तीच्या कार्याविषयी माहिती मिळते कशामधून मिळते तर पोवाड्यामधून मिळते औद्योगिक क्रांतीला डॅश डॅश म्हणतात औद्योगिक क्रांतीला यंत्रयुग असे म्हणतात अठराशे त्रेपन्न साली डॅश रेल्वे मार्गावर आघाडी धावू लागली तर अठराशे त्रेपन्न साली पहिली रेल्वे मुंबई ठाणे या मार्गावरती धावलेली होती डॅश हा शेवटचा गव्हर्नर जनरल व वा पहिला व्हाईसरॉय रॉय ठरला तर तो आहे लॉर्ड कॅनिंग सत्यशोधक समाजाचे संस्थापक खालीलपैकी कोण तर महात्मा ज्योतिराव फुले हे सत्यसौधक समाजाचे संस्थापक होते दादाबाई नवरोजी यांनी टॅस्टॅश या शब्दाचा सर्वप्रथम उच्चार केला तर दादाबाई नवरोजी यांनी स्वराज्य या शब्दाचा सर्वप्रथम उच्चार केला खलिफाला पाठिंबा देण्यासाठी भारतीय मुस्लिमांनी जी चळवळ सुरू केली तिला स्टॅटॅश असे म्हणतात तर तिला खिलाफत चळवळ असे म्हणतात टॅस्टॅश हे पहिल्या गोलमेज परिषदेचे अध्यक्ष होते McDonald, टैस टैस तर रॅमसे मॅकडोनाल्ड हे पहिल्या गोलमेज परिषदेचे अध्यक्ष होते टॅश टॅश हे वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही होते तर आचार्य विनोबा भावे हे वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही होते एकोणीसशे अडोतीस साली मुंबई येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहे तर एकोणीसशे अडतीस साली मुंबई येथे भरलेल्या मराठी संमेलनाचे अध्यक्ष होते विनायक दामोदर सावरकर विटाळ विध्वंसन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर विटाळ विध्वंसन हे पुस्तक गोपाळबाबा वलंकर यांनी लिहिलेलं आहे मुस्लिम राष्ट्राचा विचार मांडणारा प्रसिद्ध कवी कोण आहे डॉक्टर मोहम्मद इकबाल संयुक्त महाराष्ट्र चळवळीची प्रमुख मागणी याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन महाराष्ट्रात मराठी भाषिक राज्य ही मागणी त्यांची होती एकशे सहा सुपुत्रांचे हुतात्मा स्मारक कोठे उभारलेले आहे तर एकशे सहा सुपुत्राचे हुतात्मा स्मारक मुंबई येथे आहे डॅस्टॅश हा काश्मीरचा राजा याने स्वतंत्र राहण्याचे ठरवले होते तर राजा हरिसिंग यांनी स्वतंत्र राहण्याचे ठरवले होते राज्यसभेची एकूण सदस्य संख्या नॅश आहे तर राज्यसभेमध्ये एकूण सदस्य असतात दोनशे पन्नास संविधानानुसार डॅश हे सर्वोच्च राष्ट्रप्रमुख आहेत संविधानानुसार राष्ट्रपती हे सर्वोच्च राष्ट्रप्रमुख आहेत खूप मोठे मंत्रिमंडळ याचाच अर्थ जम्बो मंत्रिमंडळ उच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीशांच्या नेमणुका कोण करतात तर उच्च न्यायालयातील सर्व याल न्यायाधीशांच्या नेमणुका राष्ट्रपती करतात विधानसभेत ज्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळते त्या पक्षाचा नेता डॅश डॅश म्हणून निवडला जातो तर तो मुख्यमंत्री म्हणून निवडला जातो आणि लोकसभेत जर असेल तर ते पंतप्रधान असतात मध्यरात्रीपासून मध्यानापर्यंतची वेळ इंग्रजीत सांगताना डॅश डॅश अशी लिहितात मध्यरात्रीपासून मध्यान्ह म्हणजे ती वेळ एम अशी लिहिली जाते पृथ्वीच्या अंतरंगातील खालीलपैकी घटक कोणता आहे पृथ्वीच्या अंतरंगामध्ये सिलिका हा घटक आढळतो आकाशात काळे ढग जमले तर हवेची उष्णता ही काय होते तर हवेतील उष्णता अधिक वाढते आर्द्रतेचे मापन सामान्यपणे ग्रॅम प्रति डॅश अशा एककात केली जाते एक एक तर त्याचे एकक ग्रॅम प्रति घनमीटर अशा एककामध्ये केले जाते आकाशात वीज कडाडताना ढगाच्या वरच्या भागात डॅश डॅश प्रभार असतो तर यामध्ये धन प्रभार असतो माउंट एवरेस्टची उंची डॅशटॅश आहे माउंट एवरेस्टची उंची आहे आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस मीटर कोणत्या देशाची साक्षरता शहाण्णव पॉईंट चाळीस टक्के आहे तर चीन या देशाची साक्षरता शहाण्णव पॉईंट चाळीस टक्के आहे महाराष्ट्र राज्यात राज्य सरकारने डैश रोजी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना केली तर एक मे एकोणीसशे बासष्ट या दिवशी केलेली आहे औद्योगिक प्रदूषण रोखणारा खालीलपैकी कोणता कायदा करण्यात आलेला आहे औद्योगिक प्रदूषण रोखणारा खालीलपैकी जल व वायू प्रदूषण नियंत्रण कायदा करण्यात आलेला आहे केवळ रॅस्टॅश सुद्धा म्हणजे विकास नव्हे हा विचार आता सर्व सर्व मान्य झालेला आहे केवळ आर्थिक आर्थिक सुभत्ता म्हणजे विकास नव्हे जमिनीवरील मर्यादित भाग ज्या नकाशात जास्त जागा व्यापतो ते डॅश नकाश असतात ते बृहद प्रमाण नकाशे असतात डॅशटॅश हा मानवी जीवनातील मूलभूत घटक आहे तर पाणी हा मानवी जीवनातील मूलभूत घटक आहे औद्योगिक क्षेत्राची निर्मिती करण्याचे कारण उद्योगांना चालना कार्यक्षम रोजगार मिळवून देणे हा मुख्य उद्देश आहे महबूब अल हक आणि सेन यांनी कोणती संकल्पना मांडली या दोघांनी मानव विकास निर्देशांक ही संकल्पना मांडली ज्या ठिकाणी स्त्रियांचे प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त असते त्या ठिकाणी प्रामुख्याने पुरुषांचे भयस्थलांतर जास्त असते एक मीटर बरोबर किती मायक्रोमीटर तर एक मीटरबरोबर दहाचा सहा घात मायक्रोमीटर दृश्य केंद्र की पेशी आढळणारे एकमेव सजीव कोणते तर ते आहे आदिजीव स्वाईन फ्लू कोणत्या प्राण्याद्वारे पसरतो तर तो डुक्कर या प्राण्याद्वारे पसरतो एड्सचे निदान होण्यासाठी रक्ताची कोणती चाचणी करावी लागते एड्सचे निदान होण्यासाठी रक्ताची ई एल आय एस रक्ताची चाचणी आपल्याला करावी लागते बार बरोबर किती तर वन बार बरोबर दहाचा पाचवा घात दाबाचे एकक कोणते आहे तर दाबाचे एकक आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर पर्याय क्रमांक चार विद्युत प्रभागाचे एसआय एकक कोणते आहे विद्युत प्रभाराचे एकक आहे किल्ड वन एम्पियर बरोबर किती तर वन एम्पियर बरोबर वन ऋण प्रभारित कणांचे वस्तुमान हायड्रोजन अणूपेक्षा अठराशे पट कमी असते या कणांना काय नाव देण्यात आले आहे तर ऋण प्रभारित कण म्हणजेच कोणते असतात इलेक्ट्रॉन अणूचे केंद्रकीय प्रारूप कोणी मांडले आहे अणूचे केंद्रकीय प्रारूप रुदरफोर्ड यांनी मांडलेले आहे ब्रॉन्झ कोणत्या मूलद्रव्याने बनलेले आहे ब्रॉन्झ हे तांबे व कथील या मूलद्रव्याने बनलेले आहे खालीलपैकी कोणते द्रव्य सेंद्रिय संयुग आहे हायड्रोकार्बन हे सेंद्रिय संयुग आहे धातूचा ऑक्सिजनचे संयोग है होऊन काय तयार होते तर ऑक्साइड तयार होते काही धातूंची पाण्यासोबत अभिक्रिया तयार होऊन कोणता वायू तयार होतो तर पाण्यासोबत अभिक्रिया झाल्यानंतर हायड्रोजन हा वायू तयार होतो कारखान्यातून होणारी वायू गळतीमध्ये कोणता वायू आढळतो तर त्या ठिकाणी मिथेन हा वायू आढळतो हवा प्रदूषणाचा वनस्पतीवर होणारा विपरीत परिणाम कोणता आहे तर प्रकाश क्रिया जी आहे ती मंदवते खालीलपैकी दड कोसळण्याने कोणता परिणाम होत नाही तर यामध्ये सर्व बदल होतात नद्यांचे मार्गही बदलतात कृत्रिम जलाशय निर्माण होतात वनस्पती नष्ट होतात पण धबधब्याचे स्थानांतर होत नाही म्हणतं पण ते सुद्धा होतात म्हणून पर्याय क्रमांक तीन हे उत्तर बरोबर आहे पेशीतील घटक द्रव्याची साठवण करणारे पेशी अंग काय म्हणतात त्या अंग का पेशी अंगकांना तंतुकणिका असं म्हणतात पेशीला ऊर्जा पुरविण्याचे काम कोण करते तर तंतुकणिका हेच ऊर्जा पुरवण्याचं काम करतात आपल्या शरीरात खालीलपैकी कोणती इंद्रिय संस्था नसते तर आपल्या शरीरामध्ये बहिष्वतन संस्था ही आपल्या शरीरामध्ये नसते शरीराच्या निरनिराळ्या अवयवामध्ये विविध पदार्थाचे वहन कोण करते तर हे रक्ताभिसरण संस्था हे कार्य करते प्रोटीन शरीरातील पेशींचा भाग असतात ते कशाने बनलेले असतात ॲमिनो ॲसिडनी ॲमिनो आमलाने तयार होतात शरीरातील मेद कशापासून बनते शरीरातील मेद हे मेदामलापासून बनते परस्पर विरुद्ध प्रभार असलेल्या धन आयन वरुण आयन यांच्यातील स्थितिक विद्युत आकर्षण बलामुळे तयार होणाऱ्या रासायनिक बंधाला काय म्हणतात तर त्याला आयनिक बंध असं म्हटलं जातं खालीलपैकी निष्क्रिय वायू कोणता आहे ऑक्सिजन हायड्रोजन आर्गॉन मिथेन यामध्ये निष्क्रिय वायू आहे आर्गॉन यांना झिरो एलिमेंट असंही म्हटलं जातं विशिष्ट उष्माचे सी जी एसमधील एकक एक काय आहे तर याचे सी जी एसमधील एकक आहे कॅल्शियम ग्रॅम डिग्री सेल्सिअस ऑप्शन तीन वस्तूतील उष्णता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात वष्णू वस्तूतील उष्णता मोजण्यासाठी कॅलरी मापी वापरली जाते ध्वनी तरंगाची वारंवारता कोणत्या एककात मोजली जाते तर वारंवारता ही नेहमी हर्ट्स या एककामध्ये मांडली जाते जर एका सेकंदात एक कंपन झाले तर त्या कंपनांची वारंवारता काय असते तर एका सेकंदामध्ये एक कंपन झाले म्हणजे त्याची वारंवारतासुद्धा एक हर्ट्स एवढी असते आपाती किरण पृष्ठभागावर ज्या बिंदूवर पडतात त्या बिंदूला काय म्हणतात त्या बिंदूला आपतन बिंदू असे म्हणतात काही पदार्थाचे विघटन नैसर्गिकरित्या होत नाही त्याला काय म्हणतात तर त्याला अविघटनशील पदार्थ असे म्हणतात सजीव आणि त्यांचा अधिवास किंवा पर्यावरणीय घटक यांच्यात परस्पर संबंध असतो या संबंधातूनच जो वैशिष्ट्यपूर्ण आकृतिबंध तयार होतो त्याला काय म्हटलं जातं तर त्याला परिसंस्था असं म्हटलं जातं गोड्या पाण्यातील परिसंस्था कोणती तर नदीचं पाणी हे गोडं असतं म्हणून त्यातली त्या पाण्यातील परिसंस्था ही गोड्या पाण्यातील परिसंस्था होईल सूर्याचे वस्तुमान किती आहे सूर्याचे वस्तुमान हे दोन गुणिले दहाचा दहावा घात किलोग्रॅम एवढे आहे एक प्रकाश वर्ष हे अंतर किती किलोमीटर असते तर एक प्रकाश वर्ष हे अंतर हे नऊ पॉईंट पाच गुणिले दहाचा बारावा घात किलोमीटर एवढे असते तीन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता विक्रम कोणाच्या किती जोड्या तयार होतील आता गणित या विभागातील प्रश्न आपण सोडवतोय यावरील प्रश्न असतात वीस प्रश्न तर यामध्ये विक्रम कोणाच्या किती जोड्या तयार होतील तर सहा जोड्या तयार होतील त्रिकोणाच्या दोन बाजू व त्या बाजूने समावेश केलेला कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत दोन बाजू व त्यांनी समावेश केलेला कोण यांच्याशी एक असतील तर ते दोन कोण त्या कसोटीनुसार एक असतात इथं दोन बाजू आणि त्यांनी समावेश केलेला कोण म्हणजे कोणता आहे ती कसोटी बा कोवा एका चौरसाच्या कर्णाची लांबी सहा सेंटीमीटर असेल तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती चौरस सेंटीमीटर असेल चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र आहे छेद दोन गुणिले कर्णवर्ग कर्णांची लांबी आहे एकछेद दोन गुणले सहा सहाचा वर्ग एकछेद दोन गुणिले सहाचा वर्ग छत्तीस म्हणजेच अठरा चौरस सेंटीमीटर एवढं क्षेत्रफळ असेल एका कंसामध्ये सहा ए अधिक चार बी कंसाचा वर्ग वजा सहा ए वजा चार बी कंसाचा वर्ग बरोबर किती आता आपल्याला हे कंस सोडवायचे आहेत त्यासाठी आपल्याला एक गोष्ट माहिती असणं गरजेचं आहे आपल्याला ए अधिक बी बरोबर बी एक अधिक बी कंसाचा वर्ग याचा विस्तार माहिती असणं गरजेचं आहे काय असतो याचा विस्तार ए वर्ग वजा दोन ए बी अधिक सॉरी ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी वर्ग जर ए वजा बी कंसाचा वर्ग जर असेल तर ए वर्ग वजा दोन ए बी अधिक बी वर्ग हे दोन जर आपल्याला विस्तार लक्षात असतील फॉर्म्युले लक्षात असतील तर आपल्याला हे गणित नक्की सुटेल आता याच्यानुसारच आपण यांचा विस्तार करूया पहिला कंस घेऊया सहा ए अधिक चार बीचा वर्ग मग त्याचा विस्तार काय होईल सहा एचा वर्ग अधिक दोन गुणिले सहा ए चा गुणिले चार बी अधिक बी वर्ग म्हणजे चार बीचा वर्ग आता मध्ये दोघांच्या वजा चिन्ह आहे आपण इथं देऊया वजा आता परत मोठ्या कंसामध्ये घेऊया आपण सहा एचा वर्ग आता इथं दोघाच्यामध्ये वजा म्हणून वजा येईल इथं वजा दोन गुणिले सहा ए गुणिले चार बी अधिक चार बीचा वर्ग पुढे काय होईल सहा एचा वर्ग म्हणजे छत्तीस ए वर्ग अधिक यांचा गुणाकार किती येतो अठ्ठेचाळीस ए बी अधिक सोळा बी वर्ग वजा आता काय करूया आपण या कंसामध्ये लिहूया सहा एचा वर्ग छत्तीस ए वर्ग वजा अठ्ठेचाळीस ए बी अधिक सोळा बी वर्ग कंसामध्ये का लिहिलं कारण मध्ये वजाचिन्ह आहे म्हणून आता ह्या वजा चिन्हाने कंसाला गुणून आहे म्हणजे काय होईल छत्तीस ए वर्ग अधिक अठ्ठेचाळीस ए बी अधिक सोळा बी वर्ग वजा हे वजा अधिक वजा छत्तीस ए वर्ग वजा वजा अधिक अठ्ठेचाळीस ए बी आणि अधिक वजा 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 बी वर्ग आता काय कॅन्सल होईल बघा अधिक छत्तीस ए वर्ग आणि वजा छत्तीस ए वर्ग कॅन्सल झाले अधिक सोळा बी वर्ग वजा सोळा बी वर्ग कॅन्सल झाले कारण त्यांची बेरीज किंवा वजावा की के शून्य येते आता राहिले काय अठ्ठेचाळीस ए बी अधिक अठ्ठेचाळीस ए बी म्हणजे अठ्ठेचाळीस आणि अठ्ठेचाळीस शहाण्णव ए बी हे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चौपन्नशे नव्याण्णव या परिमय संख्येचे खालीलपैकी दशांश रूप कोणते आहे तुम्हाला जर डायरेक्ट नव्याण्णवने भाग घालता येत नसेल तर त्याला संक्षिप्त रूप देऊन घ्या आपण नऊने भाग घालूया हो नऊ सहा चोपन्न आणि नऊ एक नऊ नऊ एक नऊ आता अकरा आणि सहाला भाग घालायचा आहे सहाला भाग जात नाही म्हणून आपण शून्याचा भाग दिला त्यानंतर झाले साठ अकरा पाचे पंचावन्न राहिले पाच परत शून्य घेतला चव्वेचाळीस पुन्हा सहा झाले पुन्हा पाच पुन्हा चार अशा प्रकारे येतात म्हणजे आपला ॲन्सर काय असेल शून्य पॉईंट चौपन्न परत परत चौपन्न येते त्यामुळे त्याच्या डोक्यावर आपण असा भार दिला मग आपलं हे आन्सर आहे पर्याय दोन